chemistry standard 11 introduction to analytical chemistry part number 10 today we are going to discuss molecular formula and empirical formula how to determine molecular formula and how to determine empirical formula त्यासाठी आपल्याला अगोदर समजून घ्यावं लागेल मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय आणि इम्पिरिकल फॉर्म्युला म्हणजे काय. उदाहरणार्थ आपण पाण्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगतो H2, म्हणजेच त्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला कळतं पाण्याच्या प्रत्येक मॉलिक्युलमध्ये 2 हायड्रोजनचे ॲटम आहेत आणि 1 ऑक्सिजनचा ॲटम आहे, ज्याच्यामुळं आपल्याला मॉलिक्युलमध्ये असणाऱ्या ॲटमची संख्या कळते, तो फॉर्म्युला म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला. असे प्रत्येक पदार्थाचा एक मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो ज्याच्यावरून आपल्याला त्याच्यातले एलिमेंट्स कळतात आणि त्याचे ॲक्च्युअल एका मॉलिक्युलमध्ये किती ॲटम्स आहेत ते कळतात. असा फॉर्म्युला म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला. मग ग्लुकोज नावाचा जो पदार्थ असतो साखरेसारखा, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो C6H12O6. म्हणजेच आपल्याला ग्लुकोजच्या मॉलिक्युलमध्ये 3 एलिमेंट आहेत असं कळतं, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. आणि एका मॉलिक्युलमध्ये ग्लुकोजच्या 6 कार्बनचे ॲटम असतात, हायड्रोजनचे 12 असतात, ऑक्सिजनचे 6 असतात. म्हणजे ज्या फॉर्म्युल्यामुळे आपल्याला ॲक्च्युअल ॲटम्स कळतात त्या मॉलिक्युलमधले, त्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणतात. आता ह्या कार्बनच्या हायड्रोजनच्या आणि ऑक्सिजनच्या ह्या नंबर ऑफ ॲटमचा जर आपण रेशो काढला तर इथं 6, 12, 6 सगळ्याला 6 भाग जातो, म्हणजेच त्यांच्या ॲटमचा रेशो येतो 1:2:1. 6 1 6 2 12 6 1 6, म्हणजेच त्यांच्या नंबर ऑफ ॲटमचा रेशो येतो 1:2:1. अशा रेशोवरनं जो फॉर्म्युला तयार होतो त्याला इम्पिरिकल फॉर्म्युला असं म्हणतात. म्हणजे जो फॉर्म्युला आपल्याला ॲटमची ॲक्च्युअल संख्या न सांगता त्यांचा रेशो सांगतो त्या फॉर्म्युल्याला म्हणतात इम्पिरिकल फॉर्म्युला. मग ह्या ग्लुकोजचा इम्पिरिकल फॉर्म्युला काय होईल? कार्बनचा रेशो आहे 1 म्हणून C1, हायड्रोजनचा रेशो आहे 2 म्हणून H2, ऑक्सिजनचा रेशो आहे 1 म्हणून 1, म्हणजे C1H2O1. पण हे 1 लिहिण्याची गरज नसते आणि म्हणून ते लिहित नाहीत, म्हणून त्याचा इम्पिरिकल फॉर्म्युला लिहितात CH2O. म्हणजेच एकच पदार्थ त्याला 2-2 फॉर्म्युले असतात, एक म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि दुसरा म्हणजे इम्पिरिकल फॉर्म्युला. तर हा मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आपल्याला ॲक्च्युअल नंबर ऑफ ॲटम सांगतो आणि इम्पिरिकल फॉर्म्युला हा आपल्याला त्याच्यातल्या ॲटमचा रेशो सांगतो 1:2:1. म्हणजे ज्या फॉर्म्युल्यानं आपल्याला ॲक्च्युअल नंबर ऑफ ॲटम्स कळतात त्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला असं म्हणतात, आणि ज्या फॉर्म्युल्यावरनं आपल्याला ॲक्च्युअल नंबर न कळता फक्त त्यांचा रेशो कळतो त्या फॉर्म्युल्याला इम्पिरिकल फॉर्म्युला म्हणतात. डिटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला. मग आपण पाण्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगतो H2, ग्लुकोजचा सांगतो C6H12O6, शुगरचा सांगतो C12H22O11. असे जे मॉलिक्युलर फॉर्म्युले सांगतो ते कसे शोधले? तर त्यासाठी लॅबमध्ये एक्सपेरिमेंट करून आपण त्यांचे प्रत्येक पदार्थाचे मॉलिक्युलर फॉर्म्युले शोधले. मग तीच प्रोसिजर शिकायची आपल्याला की 11वीमध्ये एखाद्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा शोधला जातो, डिटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला. त्यासाठी आपल्याला अगोदर मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय ते समजून घ्यावं लागेल. म्हणून मी तुम्हाला ग्लुकोजचं उदाहरण देऊन सांगितलं, ज्या फॉर्म्युल्याद्वारे आपल्याला ॲक्च्युअल नंबर ऑफ ॲटम्स कळतात त्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणतात. म्हणून मॉलिक्युलर फॉर्म्युलेचे डेफिनेशन काय? मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ए कंपाऊंड इज द फॉर्म्युला विच इंडिकेट्स द ॲक्च्युअल नंबर ऑफ ॲटम्स ऑफ द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स इन ए मॉलिक्युल. मॉलिक्युलमध्ये सहभागी असलेल्या मूलद्रव्याचे ज्याच्यामुळे आपल्याला ॲटमची संख्या कळते असा फॉर्म्युला म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला. इट कॅन बी ऑप्टेन्ड फ्रॉम एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड व्हॅल्यूज ऑफ परसेंट एलिमेंटल कंपोजिशन अँड मोलार मास ऑफ दॅट कंपाऊंड. बघा, हा मॉलिक्युलर फॉर्म्युला काढायचा असेल तर तो प्रयोगाद्वारे काढला जातो. तो कसा काढला जातो? त्यासाठी आपल्याला त्या पदार्थामध्ये असलेल्या प्रत्येक एलिमेंटचं परसेंटेज माहीत असावं लागतं. मग हे परसेंटेज कसं काढतात? तर आपण शिकलो क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस आणि क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. लॅबमध्ये अशा टेस्ट असतात की ज्याच्याद्वारे आपल्याला अगोदर त्या पदार्थामध्ये असलेले एलिमेंट कोणकोणते आहेत ते कळतात. ज्या प्रयोगाद्वारे आपल्याला एलिमेंट कोणकोणते आहेत ते कळतात त्याला म्हणतात क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. आणि दुसरं आपण लॅबमध्ये टेस्टिंग करतो की ज्याच्याद्वारे आपल्याला प्रत्येक एलिमेंटचं प्रमाण कळतं,
पर्सेंटेज कळते, त्याला म्हणतात क्वांटिटेटिव ॲनालिसिस, म्हणजेच एलिमेंट किती प्रमाणात प्रेझेंट आहे हे ज्याच्यावरनं कळतं त्याला क्वांटिटेटिव ॲनालिसिस म्हणतात. म्हणजेच प्रयोगशाळेत क्वालिटेटिव ॲनालिसिस पण करतात आणि क्वांटिटेटिव ॲनालिसिस करतात. क्वालिटेटिव ॲनालिसिसद्वारे त्या पदार्थामध्ये असणारे एलिमेंट्स कळतात आणि क्वांटिटेटिव ॲनालिसिसद्वारे त्या प्रत्येक एलिमेंटच्या पर्सेंटेज कळतात. मग असा प्रयोगाद्वारे मिळालेला डाटा जर आपल्यासमोर दिला तर आपण त्याच्यावरनं मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा तयार करायचा हे शिकायचं. म्हणजेच आत्ता तुर्तास आपल्याला की एलिमेंट कोणता हे कसं शोधायचं ते नाही बघायचं. आपल्याला समजा एखाद्या लॅब केमिस्टनं आपल्याला शोधून दिला डाटा की त्या पदार्थामध्ये एलिमेंट कोणकोणते आहेत आणि त्याच्या पर्सेंटेज कोणकोणते आहेत हे दिलं आणि त्याच्यावरनं आपल्याला पदार्थाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा मिळवता येतो हा भाग शिकायचा. म्हणजेच आपल्याला ह्या दोन गोष्टी मिळणं आवश्यक आहे, त्याशिवाय आपण त्या पदार्थाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार करू शकत नाही. एक म्हणजे क्वालिटेटिव ॲनालिसिसद्वारे त्याच्यात कोणकोणते एलिमेंट आहेत ते कळलं पाहिजे आणि क्वांटिटेटिव ॲनालिसिसद्वारे त्याच्यामध्ये पर्सेंटेज प्रत्येकाची किती आहे ते कळलं पाहिजे. मग आता समजा आपल्याला एखादा लॅब केमिस्टनं, शास्त्रज्ञानं किंवा प्रयोगशाळेत काम करणाऱ्या व्यक्तीनं आपल्याला प्रत्येक एलिमेंट कोणता आहे त्या पदार्थामधला सांगितलं आहे आणि त्या प्रत्येकाची पर्सेंटेज सांगितली आहे. आणखीन एक गोष्ट मॉलिक्युलर फॉर्म्युला काढण्यासाठी आवश्यक आहे, प्रयोगशाळेत त्याचं मोलार मास काढता येतं प्रत्येक पदार्थाचं, ते मोलार मास एक माहीत पाहिजे. ह्या दोन गोष्टी जर आपल्याला प्रयोगशाळेतून मिळाल्या तर आपण त्याच्यावरनं मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार करू शकतो. म्हणजेच आपल्याला जर एखाद्या पदार्थाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार करायचा असेल तर आपल्याला त्या पदार्थाचं लॅबमधलं टेस्टिंग करून पर्सेंटेज एलिमेंटल कंपोजिशन माहीत पाहिजे आणि लॅबद्वारेच त्याचं मिळालेलं मोलार मास माहीत पाहिजे. मग आपण त्या पदार्थाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा तयार करायचा ह्याची टेक्निक शिकणार आहोत. पर्सेंटेज कंपोजिशन अँड इम्पिरिकल फॉर्म्युला. आता पर्सेंटेज कंपोजिशन आणि इम्पिरिकल फॉर्म्युला काय सांग. कंपाऊंड्स आर फॉर्मड बाय केमिकल कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट एलिमेंट्स. आपल्याला माहित आहे जे संयुग असतात ते वेगवेगळी मूलद्रव्ये एकत्रित येऊन तयार झालेली असतात. उदाहरणार्थ पाणी आपलं कंपाऊंड हे दोन मूलद्रव्ये एकत्र येऊन झालं आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. क्वांटिटेटिव डिटर्मिनेशन ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स बाय सुटेबल मेथड्स प्रोव्हाइड्स द पर्सेंट एलिमेंटल कंपोजिशन ऑफ कंपाऊंड. जर आपल्याला एखाद्या कंपाऊंडमधले एलिमेंट कोणते आहेत ते कळलं तर क्वांटिटेटिव ॲनालिसिसद्वारे, क्वांटिटेटिव डिटर्मिने म्हणजे लॅबमधल्या टेस्ट करून आपण त्यांचं पर्सेंटेज माहीत करून घेऊ शकतो. इफ द पर्सेंटेज टोटल इज नॉट 100 द डिफरन्स इज कन्सिडर्ड ॲज पर्सेंट ऑफ ऑक्सिजन. समजा प्रयोगशाळेवाल्यानं आपल्याला दिलं डाटा की बाबा ह्या दिलेल्या पदार्थामध्ये 70% कार्बन आहे, 10% हायड्रोजन आहे, म्हणजे टोटल किती झाले 80%. आणि तुम्हाला त्यांना सांगितलंच नाही ऑक्सिजन आहे की नाही. मग तुम्ही त्या दिलेल्या सगळ्या पर्सेंटेजची बेरीज करून बघायचं. जर ती बेरीज 100 नसेल तर ओळखायचं तो राहिलेला त्याच्यामध्ये तिसरा एलिमेंट ऑक्सिजन असेल, आणि जर बेरीज 100 आली तर ओळखायचं त्याच्यामध्ये ऑक्सिजन नाही. म्हणजेच आपल्याला प्रयोगशाळेत ऑक्सिजनचं प्रमाण मिळत नसतं, ते अवघड असतं, डिफिकल्ट असतं. म्हणून प्रयोगशाळेतनं आपल्याला पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन मिळत नाही. मग आपण काय करतो, राहिलेल्या एलिमेंटच्या सगळ्या पर्सेंटेजची बेरीज करतो. ती बेरीज ती टोटल जर 100 नसेल तर ओळखायचं की तिथं ऑक्सिजन प्रेझेंट आहे, म्हणजे राहिलेली पर्सेंटेज कोणाची असणार, ऑक्सिजनची. आणि समजा राहिलेल्या एलिमेंटची बेरीज जर 100 आली तर ओळखायचं त्याच्यात ऑक्सिजन नाही. म्हणजेच आपल्याला प्रयोगशाळेत ऑक्सिजन आहे की नाही हे शोधून काढणं जरा थोडंसं डिफिकल्ट असतं आणि म्हणून याची टेस्टिंग केली जात नाही. मग आपण ती दुसऱ्या मार्गाने मिळवू शकतो, एखाद्या कंपाऊंडमध्ये ऑक्सिजन आहे की नाही राहिलेल्या सगळ्या एलिमेंटची टोटल करायची. जर ती 100 भरली तर ऑक्सिजन नाही म्हणायचं, आणि जर ती 100 नाही भरली तर ओळखायचं राहिलेलं अमाऊंट हे ऑक्सिजनचं आहे. म्हणजेच मी आत्ता सांगितलं, समजा एखाद्या पदार्थात आपल्याला कळलं 70% कार्बन आहे, 10% हा हायड्रोजन आहे, म्हणजे राहिले झाले 80%. मग 100% होत नाहीत, मग राहिलेला 20% कोण असेल आपण ओळखायचं ऑक्सिजन. समजा एका दुसऱ्या प्रयोगात आपल्याला असं कळलं कार्बन 60% आहे, हायड्रोजन 20% आहे, क्लोरीन 20% आहे, 60 + 20 + 20 100 होतं, म्हणजे आपल्याला बघायची सुद्धा गरज नाही, त्याच्यामध्ये ऑक्सिजन असणारच नाही कारण राहिलेल्या तिघही एलिमेंटची टोटल 100 होते. म्हणजेच टोटल जर 100 आली तर ऑक्सिजन इज ॲब्सेंट,
टोटल जर 100 नाही आली तर ऑक्सिजन प्रेझेंट असणार आणि राहिलेली जी परसेंटेज असेल 100 कमी पडणारी ती ऑक्सिजनची असणार. फ्रॉम द परसेंट कंपोजिशन द रेशो ऑफ ॲटम्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स इन द मॉलिक्युल इज कॅल्क्युलेट. मग आपण प्रत्येक पदार्थाच्या परसेंटेज कंपोजिशन मिळाल्या प्रयोगशाळेतनं आपल्याकडं, त्या परसेंटेज कंपोजिशनवरनं आपण त्यांच्यातल्या ॲटमचा रेशो काढू शकतो. आणि मी तुम्हाला पहिलीच कन्सेप्ट सांगितली, रेशो जर मिळाला तर आपण त्याच्यावरनं तयार करू शकतो इम्पिरिकल फॉर्म्युला. म्हणजेच ज्यावेळेस आपल्याला प्रयोगशाळेतनं प्रत्येक एलिमेंट आणि त्यांच्या परसेंटेज कंपोजिशन मिळतात त्यावेळेस आपण त्याच्यावरनं कॅल्क्युलेशन करून त्या ॲटमचा काय काढू शकतो, रेशो काढू शकतो, ज्याच्यामुळं आपल्याला त्याच्यावरनं इम्पिरिकल रेशोवरनं इम्पिरिकल फॉर्म्युला लिहिता येत. समजा आपल्याला कार्बन हायड्रोजन आणि क्लोरीनचा रेशो मिळाला 2H2 5H2 1, आपण लगेच त्याचा इम्पिरिकल फॉर्म्युला लिहू शकतो C2H5Cl. म्हणजेच आपल्याला रेशो हा त्या परसेंटेज कंपोजिशनवरनं मिळतो आणि त्याच्यावरनं आपण लगेचच इम्पिरिकल फॉर्म्युला लिहू शकतो. म्हणून आता इथं इम्पिरिकल फॉर्म्युलेचे डेफिनेशन आहे की जो फॉर्म्युला आपल्याला फक्त ॲटमचा रेशो सांगतो त्याला म्हणतात इम्पिरिकल फॉर्म्युला. बघा, द सिम्पलेस्ट रेशो, साधं गुणोत्तर ऑफ ॲटम्स ऑफ द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स इन ए मॉलिक्युल इज कॉल्ड ॲज इम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड. ज्या फॉर्म्युल्यामुळे आपल्याला ॲटमचा रेशो मिळतो, ॲटम्स कुणाचे तर एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्याचे, आणि मूलद्रव्य कुठली तर मॉलिक्युलमधली. इन ए मॉलिक्युल द सिम्पलेस्ट रेशो ऑफ ॲटम्स ऑफ द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स इन ए मॉलिक्युल इज कॉल्ड ॲज इम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड. मॉलिक्युलर फॉर्म्युला कॅन बी ऑप्टेन्ड फ्रॉम द इम्पिरिकल फॉर्म्युला इफ द मोलार मास इज नोन. मग जर आपल्याला एकदा रेशोवरनं इम्पिरिकल फॉर्म्युला कळला आणि आपल्याला समजा लॅबमधनं मोलार मास पुरवलं तर आपण त्या इम्पिरिकल फॉर्म्युल्यावरनं सहजासहजी लगेचच काय काढू शकतो, मॉलिक्युलर फॉर्म्युला. द मोलार मास ऑफ द सबस्टन्स अंडर एक्झामिनेशन इज डिटरमाइंड बाय सम कन्व्हिनियंट मेथड. प्रयोगशाळेत अशा अनेक पद्धती आहेत की आपण त्या पदार्थाचं तपासणी करून एक्झामिनेशन करून त्या पदार्थाचं दिलेल्या पदार्थाचं मोलार मास सहजासहजी शोधू शकतो. म्हणजेच आपल्याला प्रयोगशाळेतनं दोन डाटा मिळाले, कोणता, एक म्हणजे प्रत्येक एलिमेंटचं परसेंटेज म्हणजेच एलिमेंट परसेंट एलिमेंटल कंपोजिशन, आणि दुसरं आपल्याला काय मिळायला पाहिजे, मोलार मास. आपण त्याच्यावरनं मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार करू शकतो. कसा, तर परसेंटेज दिलेल्या परसेंटेजवरनं पहिलं काम करायचं, त्या दिलेल्या सगळ्या परसेंटेजची बेरीज करायची. ती बेरीज जर 100 आली तर ओळखायचं ऑक्सिजन नाही, आणि जर बेरीज 100 कमी पडायला लागली की ओळखायचं ऑक्सिजन प्रेझेंट आहे. मग समजा बेरीज आपली आली 80, 100 किती कमी पडायला लागलं, 20, म्हणजेच ती परसेंटेज ऑफ ऑक्सिजन असणार. अशा प्रकारे पहिलं काम करायचं परसेंटेज ऑफ ऑक्सिजनचं, त्यानंतर त्याच्यावरनं आपण त्या एलिमेंटचा रेशो काढू शकतो. ज्या परसेंटेज आपल्याला दिलेल्या आहेत त्याचा आपण रेशो काढून घ्यायचा. रेशो आपल्याला प्रत्येक एलिमेंटचा रेशो कळतो, रेशोवरनं आपण लिहू शकतो इम्पिरिकल फॉर्म्युला. मग इम्पिरिकल फॉर्म्युला माहीत झालं की आपल्याला जर प्रयोगशाळेतनं मोलार मास दिलेला असेल तर त्या इम्पिरिकल फॉर्म्युल्याचा मोलार मासचा वापर करून आपण त्या पदार्थाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला शोधू शकतो. अशा प्रकारे प्रयोगशाळेतल्या मिळालेल्या डाटावरनं आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा तयार करता येतो याची उदाहरणं आपल्याला उद्याच्या तासामध्ये शिकायचे आहेत, जे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजेच आपल्याला त्याची प्रोसिजर करण्यासाठी हा सगळा डाटा अगोदर सांगितला. म्हणजेच आपल्याला महत्त्वाचं शिकायचं आहे, तुम्हाला प्रयोगशाळेतनं समजा एखाद्या केमिस्टनं की एखाद्या पदार्थातले परसेंटेज कंपोजिशन दिले की कोणता एलिमेंट किती परसेंट आहे, त्याच्यावरनं तुम्हाला त्या पदार्थाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार करायचा आहे. आणखी एक गोष्ट त्या लॅब केमिस्टनं आपल्याला द्यावी लागेल, ती म्हणजे मोलार मास. मग ती मोलार मास आणि प्रत्येकाची परसेंटेज जर माहीत असेल तर आपण त्याच्यावरनं मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा तयार करायचा हे आपल्याला उद्या शिकायचं आहे. थँक्यू.